गेल्या 4 दिवसांपासून राज्याला अवकाळी पावसाने झोडपलेला आहे आणि याचा सर्वात मोठा फटका उत्तर महाराष्ट्राला बसला आहे. तर मराठवाडा विदर्भात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सोलापुरातल्या बाजारपेठेत पाणी साठल्याने कांदा पूर्णपणे भिजलाय आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. आता तोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी आता हवालदिल झालाय. पिकांसह फळबागांचंही मोठं नुकसान झालंय. आता शेतकरी फक्त सरकारी मदतीवरती अवलंबून आहे, त्यामुळे पंचनामे करून लवकरात लवकर मागणी मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहे. तरी 4 दृश्य आपण बघतोय. सोलापूर, नाशिक, अमरावती आणि जळगावची दृश्य आहेत. सोलापूरमध्ये कांद्याच्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे, त्यामुळे कांदा भिजतोय. तर द्राक्षांचं सुद्धा मोठं नुकसान नाशिकमध्ये झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. Oh, 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 oh,